अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले। हाँ, पर कैसे? आसान है, जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसुली रोड, जलगांव। ड्रग्सच्या घटना समोर येणं मला वाटतं हे या सरकारचं अपयश असल्याची भावना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी 26 जून रोजी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी संध्याकाळी 7 वाजता व्यक्त केले आहे। ड्रग्स माफिया किंवा ड्रग्सचा विषय हा पुणे मुंबईपुरता मर्यादित राहिलेला नसून लहान लहान शहरापर्यंत ड्रग्सचा धुमाकूळ आपल्याला दिसत आहे। त्यामुळेच लहान लहान मुलं हे ड्रग्सच्या आहारी जाताना आपल्याला दिसत असून पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये लक्ष दिले जात नसून मात्र ग्रामीण भागामध्ये पोलिसांच्या आशीर्वादाने, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने, तसेच अंमली पदार्थाविरोधात पथकाकडून कारवाया होत नसल्यामुळे दिवसेंदिवस हे प्रकार वाढत आहे। प्रकार थांबलेले आहे यासाठी जो कायदा आहे तो कुमकुवत आहे असं नाही, मात्र कायद्याची नीट अंमलबजावणी होत नाही त्यामुळेच कायद्याचा धाक राहिलेला नाही। आणखी कठोर कायदा करण्याची आवश्यकता जरी असली मात्र जो कायद्याचा तंतोतंत पालन केला पाहिजे ते कुठेही होताना दिसत नसल्याची भावना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे। नेमकं एकनाथ खडसे काय बोलले ते जाणून घेऊयात। नाही, महाराष्ट्रभरामध्ये ड्रग माफियांचा धुमाकूळ घातलेला आहे हा विषय तर चर्चेला येणारच आहे। एकंदरीत सरकारचं त्या संदर्भामधलं हे अपयश आहे। हा आता ड्रग माफिया पुणे मुक्ता मुंबईपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे, हा लहान लहान शहरापर्यंत ह्या ड्रगचा धुमाकूळ आपल्याला दिसतो आहे आणि त्यामुळे लहान लहान मुले या ड्रगच्या आहारी जाताना दिसत आहे। पुणे मुंबईकडे लक्ष वेधलं जातं परंतु ग्रामीण भागाकडे लक्ष वेधण्याचं काम होत नाही आणि त्यामुळे राजरोसपणे पोलिसांच्या आशीर्वादानं, एक्साईज विभागाच्या आशीर्वादानं किंवा या ठिकाणी अंमलपदार्थ विरोधी पथकाच्या माध्यमातून कारवाई न होत असल्यामुळे हे दिवसेंदिवस प्रकार चालत आहे। हे प्रकार थांबले पाहिजेत। आत्ता जो कायदा आहे हा कायदा काही कमजोर आहे असं नाही आहे, पण कायद्याची नीट अंमलबजावणी होत नाही। जे कायद्याची नीट अंमलबजावणी झाली तर कायद्याचाही धाक निर्माण होऊ शकेल। मला असं वाटतं की आणखी कठोर कायदा करण्याची आवश्यकता जरी असली तरी आहे त्या कायद्याचं कठोरपणे तंतोतंत पालन केलं पाहिजे। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।